आज रोजी बारामती सामाजिक वनीकरण परिक्षेत्रांतर्गत असलेल्या मौजे पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे येथील मालकी गट नंबर 241 आपण जमलेलो आहोत. आज महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2019-20 सौ बागाबाई साधू तांबे यांनी 1 एकर क्षेत्रावर मालकी गट नंबर 241 मोहगणी लागवड घेतलेली आहे आणि उत्कृष्ट प्रकारची चांगली झाडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हे रोपवन 3 वर्षाचे रोपवन आता या ठिकाणी झालेले आहे आणि इथं जिवंत रोपांची टक्केवारी 92% म्हणजे खूप चांगली आहे. कारण दौंड तालुक्यातील पाटस हा भाग आवर्षणग्रस्त असल्याकारणाने येथे पर्जन्यमान खूप कमी असते, तरी देखील या शेतकऱ्यांनी हे या ठिकाणी एक चांगलं काम या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. हे एक ॲग्रोफॉरेस्ट्री म्हणजे कृषी वानिकीचं एक चांगलं या ठिकाणी मॉडेल आहे, जेणेकरून या लोकांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी याची भविष्यात खूप चांगली मदत होईल आणि यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळून त्यांचा सामाजिक स्तर चांगला होण्यासाठी मदत होऊ शकते. आणि आपण हा प्लॉट पाहू शकता. मस्कू साधू तांबे राहणार पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे मोठेवाडा या ठिकाणी मी मोहगणी वृक्ष लागवड सामाजिक वनीकरणामार्फत लावलेली आहे. तर त्यात आज 2-2.5 वर्षाचे झाडं 20 ते 22-25 फुटापर्यंत आज आपले लेवल आहे. तर त्यात आपल्याला सर्वसाधारण फायदा असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला आंतरपीक म्हणून कांदा वांगी म्हणजे काय पण आपण करू शकतो, कारण त्याच्यातमध्ये आंतर राहतं, त्याच्या सावलीचा वगैरे बाकीचा काही तोटा होत नाही, आपला पिकावरती फरक काय पडत नाही. परंतु ह्याच्यातून भरपूर काही फायदा आहे. सामाजिक वनीकरणाचं 3 वर्षापर्यंत आपल्याला 2,93,000 रुपये अनुदान बी भेटते, त्यामुळे वार्षिक सरासरी आपल्याला 1,00,000 रुपये अनुदान 3 वर्षापर्यंत आपल्याला भेटते. आणि त्यानंतर आपल्याला जे काय आपलं वैयक्तिकची जे आपल्याला आंतरपिकांद्वारे जे आपण काय 5-50,000 रुपये ते बी आपल्याला भेटले जाते. ह्या झाडाला फक्त मशागत आणि खत वगैरे वेळच्या वेळ दिलं तर ते अत्युत्तम चांगल्यारीत्या येते. तर मला वेळोवेळी ह्याचा फायदा झाला म्हणून मी ते एक आज तुम्हाला आवाहन करतो आहे की इथनं पुढं तुम्ही बी ह्या गोष्टीत येऊन हे प्रत्यक्षात आणा. तर ह्याच्यापासून फायदा असा आहे की 10 ते 12 वर्षापर्यंत हे लाकूड आपल्याला लाकूड विक्रीला जातं आणि 4-5 वर्षापासून आपल्याला ह्याच्यापासून फळाचा पण उत्पन्न बऱ्यापैकी भेटते. आणि त्या अनुषंगाने आपल्याला आंतरपीक 6-7 वर्षापर्यंत घेता येते. तर 4 वर्षानंतर जे काय आपण समजा आंतरपीक नाही घेता आलं तरी त्याच्या फळापासून आपल्याला जे उत्पन्न 4 वर्ष परत घेऊ शकतो आपण. आणि तिथून पुढं जे काय असेल ते आपल्या मनाने जर ठेवायचं असेल तर ठेवू शकतो किंवा आपण ते झाड विक्रीला देऊ शकतो. प्रत्येक शेतकऱ्याचा लाभ घ्यावा, ह्याचं कमीत कमी उत्पन्न आपल्याला एका झाडापासून ते 20 ते 25,000 रुपये गणपूट या विषयाने गणपूट लाकूड विकल्या जातं. 20 ते 25,000 रुपये एका गणपुटाला 1,000 रुपये जर रेट गावला तरी एका झाडापासून 25,000 रुपये उत्पन्न आपल्याला भेटू शकतं 10 ते 12 वर्षानंतर.